हाय सर्वांना, तर कसे आहात सगळे? मस्त ना? तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. चॅनलचं नाव आहे सासरची माणसं. तर एवढी आनंदात मी तुमचं स्वागत करते तरी करते, कारण आपलं रोजचं जे कामकाज आहे ते वेळेवरती झालं पाहिजे. सर्वांचं तुमचं मनापासून सर्वांचं स्वागत केलं पाहिजे. पण घटनाच घरामध्ये अशी झाली मी तुम्हाला सांगू शकत नाही. आणि काय झालं तर प्रेशाचंच आहे. आपलं प्रेशा, आपली बऱ्याच जणांनी कमेंट केली होती की प्रेशा किती म्हणजे, तर प्रेशा आपली हे तिला 9 वर्ण चाललेले आहे. तर खूप म्हणजे संकट येता येता वाचलं तिच्यामधून, भयानक सांगू शकत नाही मी. तर आपली प्रांजल घरात जर अजून दुसऱ्या लहान लेकर असले तर खरंच खूप कठीण होत जातं, किंवा एखादं त्याच्यापेक्षा समजूतदार असलं तर काय नाही. पण दोघी लहान, आपली प्रांजल पण लहान आहे, तिला पण एवढं काही समजत नाही. तर तिचे खिलवणे असते काही, तिचं आता ती मेकअप जास्त करते, लिपस्टिक म्हणा, मामा मला हे घ्यायचं आहे, मामा मला ते घ्यायचं आहे, असं सारखं तिचं चाललेलं असते. आणि ती काय करते, घेतलेलं सामान तिथंच टाकून देते. आणि आपलं एवढं कामाचे आणि काय म्हणा लक्ष जात नाही. आपण तरी घर स्वच्छ आवरल्यानंतर, सगळं स्वच्छ झाल्यानंतर तिचं लगेच लहान लेकराचं कसं असतं, लगेच पसारा काढायचा. मोठी पण काढतात पण लहानच असले, लहानच आहे ती एकदम. तिला आपण लगेच त्यांचं मेकअपचं सामान निघणार, कुठं पेन निघणार, कुठं पेन्सिल निघणार, लगेच अभ्यासाला बसणार, असं लहान लेकराचं असते. तर आपण काय म्हणू शकत नाही तिला. आणि आपलं लगेच लक्ष पण नसतं, हिने हा हा पसारा काढला होता तर आता तिने ठेवला आहे की नाही, एवढं काय आपण इग्नोर करतो कामाच्या ह्याने. आणि तसंच आज काहीतरी झाले तर तुम्हाला माहिती, मी आत्ता ताईंच्या घरी गेले होते, ताईंच्या घरी जाऊन आत्ता चालेल. आणि बसलेच होते, मिस्टर आले होते 4 वाजता, तर त्यांच्यासोबतच मी आले. आणि थोड्या त्यांना जेवण वगैरे दिलं, सर्व दिलं. आणि प्रेशाला घेऊन तिला चारलं वगैरे आणि बसले तिला थोडा वेळ. आणि ती खेळता खेळता तिला प्रांजलने कुठं काय टाकलं होतं का, हे कानातलं होतं, हे कानातलं दिसतंय का, हे कानातलं, हे कानातलं. तिने कवाची ती चघळत होती माहीत नाही मला. आणि अचानक माझं लक्ष गेलं तिच्याकडं, तर ही कानातलं चघळत होती असं. काय म्हणावं, देवाची कृपा म्हणावं की काय म्हणावं, मला ते लगेच दिसलं चघळताना. किती वेळ झालं चघळत होती माहीत नाही, पण म्हटलं हिचं तोंडात असं पिवळं पिवळं काय चघळत आहे बघितलं, तर कानातलं होतं. बापरे, माझ्या जमिनीखालचे पायच हादरले. काय बोलतात, बापरे, म्हणतात मिस्टर असे असं लहान आपल्या डोळ्यासमोर लेकर असं केलं म्हटल्यानंतर मिस्टरांचं पण किती पावर चढते. तर म्हटलं तुझं लक्षच नाही, असं नाही तसं नाही. आणि लहान लेकराला कसं आपण कुठं काय ठेवलेलं असतं ते माहिती नसतं, पण लहान लेकराला कोपरे कापरे कुठं काय ठेवलेलं असतं त्याला लगेच सापडतं. तर हे प्रेशाला कानातले तू चघळत होती, अयो डेंजर झालं असतं भयानक. विचार पण करू शकत नाही मी आत्ता. विचार जरी केला ना असं झालं असतं सगळं, खरंच धन्यवाद देवाचं. अक्का मला दिसलं ते ताबडतोब, नाहीतर एवढं मोठं कानातलं तुम्ही विचार पण नाही करू. आपण टी व्हीला न्यूज बघतो, लहान मुलांनी 1 रुपया घे, लहान मुलांनी 1 घे, लहान मुलांनी. तर आमची दल्ली अशीच एक घटना आहे, म्हणजे माझ्या मामाचीच मुलगी आहे. तर लहान म्हणजे लहान मुलं, तो मुलगा 1-1.5 वर्षाचाच होता. तर त्याने घंटी ना त्याच्या खालचं ते गोल असतं, त्याने ते गिय होतं. बापरे, म्हणजे त्याने ते गिय, मग त्या डॉक्टरांना घेऊ डॉक्टरांकडे घेऊन गेले ते त्याला. तर ते बोलले, डॉक्टर बोलले हे जर बाथरूम वाटे निघलं तर ठीक, नाहीतर ऑपरेशन करावं लागन. अरे बापरे, एवढं पण ते देव गुड लक म्हणावा, ते बाथरूम वाटे ते निघलं. आपण छोटी घंटी नसते का देवाला आपण आणतो, त्यातलं ती वाजणारं असते, तर ते गिय होतं. पण 1-1.5 वर्षाचं असल्यामुळे ते बाथरूममध्ये गेलं. पण हेच जर आपल्या प्रेशाने जर विचारच नाही करू शकत, हे मनात माझ्या खरंच नाही. यावर माझ्या मिस्टरांचं काय मत आहे तुम्हाला, त्यांच्या तोंडून ऐकते ते तर आत्ता व्हिडिओ देत नाही, तुम्हाला माहिती आहे. त्यांना बोलव, होय हो प्रेशाला घ्या ना इकडे या, अहो प्रेशाला घेऊन इकडे या ना.
आओ प्रेशाला घेऊन इकडे या. आई तर तिकडे गेलेले आहेत. मला लय डेंजर टेन्शन आलं. तरी आईंना नाही माहिती ही गोष्ट. आई आल्यानंतर पण काय होईल काय माहिती. आई नाही आत्ता आई तिकडे होय प्रेशन हे गिळ असत तर काय झालं असतं. म्हणजे तिने गिळच पण मला देवाच्या कृपेने दिसलं. पण आत गेला हा अहो लक्ष ठेवायला मी ठेवते. पण अचानक प्रांजल तुम्हाला माहिती कसल्या वस्तू बाहेर करते. आणि एवढी विचित्र असतात लहान लेकर. आता प्रेशा आपली जशी जशी मोठी होत चालली ना तसं मला तिच्याकडे लय लक्ष द्यावं लागतंय. लय म्हणजे प्रमाणाच्या बाहेर. प्रांजलला मग त्याचा तुझा पसारा आधी उचल. तुझा पसारा आधी उचल कारण कधी कधी ती खोडरबल पण खूप चगायला आवत. खोडरबल घेते अजून गुपचूप मोठी ठेवती. सांगू देत नाही काय घेतलं अशी मोठी. आता गुपचूप अशी चौकत बसत कवर परत. आणि काल पण तिने काय केलं तर गव्हाचं असते ना ते घेतलेलं गव्हाचं एक पीस घेतलेलं तोंडात आम नम 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 अशी चौकत बसली होती कवर पण. आता बसली पप्पांच्या खांद्यावर ल्यावर झालं असतं. ते दिसलं मला चगळताना म्हटली काय चगळती. तर जाऊ द्या एवढंच बोलायचंय मला. तर चला बाय सर्वांना. परत म्हणता तुम्ही तेच तेच रिपीट करून बोलता की तिला तेच तेच बोलता पण सांगू शकत नाही. कारण तुम्ही तुमच्या शेजारी आसपास झाले का असं की नाही का सगळे लहान लेकरांनी असं तोंडात घातले. माझ्यासमोर तर झालं होतं. तुमच्यासमोर झाले का कमेंटद्वारे नक्की सांगा. तर चला भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय सर्वांना. सर्वांनी आपापली काळजी घ्या. सासूबाई आल्यानंतर काय बोलतील काय नाही कारण ते व्हिडिओ बघतातच. तर याच्यावर काय रिॲक्ट होईल तुम्हाला कळणच. मी सांगत नाही तर नाही सांगणार. काय बोलल्या तर सांगत नाही तर नाही सांगणार. चला बाय सर्वांना.